जिला परिषद के पशु संवर्धन विभाग की तरफ से किसान खेत मजदूर को भेड़ बकरी एवं गायों को संवर्धन हेतु दिया गया था। इसके लिए समाज कल्याण विभाग खनिज विभाग की तरफ से 30 करोड़ की निधि जिला परिषद को भी दी गई। इसके बावजूद इस योजना पर इतने खर्च करने पर भी इस योजना का लाभ लाभार्थियों तक नहीं पहुंच पाया है। इस प्रोजेक्ट में करोड़ों का भ्रष्टाचार होने के बाद पूर्व ऊर्जा मंत्री बावन कुले ने यह बात कही है। नहीं, पशु संवर्धन विभाग ने 26 कोटी रुपया गाई मशी गाई आणि शेळ्या मेंढ्या या खरेदी केल्या होत्या। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी रामटेकचे आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वालनी केल्या आहेत। ॲडव्होकेट आशिष जयस्वालचं मत असं होतं की ज्या शेळ्या मेंढ्या नियमाप्रमाणे ज्या कॉन्ट्रॅक्टरकडनं निविदा प्रक्रियामध्ये काही त्रुटी होत्या, निविदा प्रक्रिया योग्य केली नाही, त्या यादीमधलं सिलेक्शन करताना केवळ ज्या लोकांना गरीब लोकांना गरज आहे त्यांना केलं नाही आणि खरेदीमध्येही मोठा भ्रष्टाचार झाला असं निवेदन माननीय आशिष जयस्वाल साहेबांनी तेव्हाच्या कलेक्टर आणि सरकारला दिलं होतं। मला वाटतं हा इन्क्वायरीचा भाग आहे, चौकशीचा भाग आहे। आणि 26 कोटी रुपयाचा जर आपण शेळ्या मेंढ्या आणि गाई म्हशी गाई त्या ठिकाणी खरेदी करतो आणि त्याचं जर फ्रुटफुल काहीच मिळत नाही, उलट अनेक ठिकाणी तर तक्रारी अशा होत्या रामटेकच्या पार्श्वणीच्या आदिवासी भागामध्ये की बीमार बकऱ्या दिल्यामुळं गावातल्या संपूर्ण बकऱ्या मरण पावल्या, म्हणजे त्या ठिकाणी गेल्या। तर अशा परिस्थितीमध्ये सरकारचा पैसा लुटण्याकरता हा कार्यक्रम केला होता असं आशिष जयस्वालांनी सांगितलं होतं आणि म्हणून मला वाटतं काही दिवसाकरता ही योजना थांबली आहे।